दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी रामचंद्र वाडकर सर यांच्या तक्रारीवरून सोलापूर जिल्ह्यातील अनेक बोगस शाळा व कॉलेजच्या बाबतीत परीक्षा मंडळ पुणे येथे सुनावणी घेतली. या शाळा आणि कॉलेजच्या विरोधात खांडकी समितीची चौकशी अहवाल आल्यानंतर ही कारवाई का केली नाही असा प्रश्न डायरेक्टर जगताप साहेब यांना विचारत लवकरात लवकर सुनावणी घेऊन संबंधित 26 बोगस शाळा कॉलेजवर तत्काळ कारवाईचे आदेश दिले. या सुनावणीच्या दरम्यान सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार, जिल्हा समन्वय पंडित साळुंगे, करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, माढा तालुकाध्यक्ष अमोल केसरे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.